गोदू पहारेकरांना राजांच्या जीवाला धोका आहे हो असं कळवळून सांगत होती. तेवढ्यात शंभूराजांचा फुटफुटता घोडा तिथे येऊन थांबला. वस्त्रे फाटलेल्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये उभे असलेल्या गोदूकडे युवराजांनी बघितले. शंभूराजांना समोर येताच गोदू त्यांच्याकडे भिंगरीसारखे धावली. ती ओरडली, युवराज युवराज आपल्या राजाच्या जीवाला धोका आहे, राजाच्या जीवाला धोका आहे. राजाच्या जीवाला धोका? शंभूराजांनी ज्योत्याजी आणि रायाप्पाला हळूच सांगितले. सर्वांपुढे वाचता नको, चला घ्या त्या बाईंना मध्ये. शंभूराजांचा घोडा आपल्या मालाकडे उधळला. पाठोपाठ गोदूला घेऊन त्यांचे सहकारी वाड्याकडे त्वरेने गेले. आतल्या आत आपल्या खासगी सदरेवर शंभूराजांनी चौकशीला सुरुवात केली. गोदूने आपल्या सासऱ्याच्या नवऱ्याच्या पापाचा पाढा वाचला. शंभूराजांना प्रथम दर्शनी त्याच्या बोलण्यात सत्यांश दिसला. सदरेवरची गडबड आणि तोवर येसुबाईही तेथे येऊन दाखल झाल्या होत्या. गोदूने कथन गोदूचे कथन ऐकून युवराज कवी कलशांना बोलले. आता पटली ना खात्री कविराज, या पंचमीला काहीतरी घडणार याची आम्हाला खात्री होतीच. आपण वेळेत दक्ष राहिलात हे खूप चांगलं झालं. पण राजन, गडावरचे सर्व पहारे चौक्या तपासून झाल्या, आता कोणताही धोका नाही दिसत. असं म्हणून चालणार नाही कविराज, आमचे आबासाहेब सांगतात तशी अखंड सावधानता हवी. चला आपण सर्वजण आपापल्या मोर्चाला चला. आणि कविराज, ते वाडकर पितापुत्र इथं कुठं आढळले तर त्यांना तात्काळ कैद करा, हवं तर त्यांच्या गावावर माणसं पाठवा आणि आजच त्यांना जेरबंद करा. जशी आज्ञा राजन, असे म्हणत आपली पाठ न दाखवता मुजरा करत युवराजांचे सर्व सहकारी लागलीच कामगिरीवर बाहेर पडले. अतिशय घाबरून गेलेल्या थरथरत उभ्या असलेल्या गोदूकडे युवराजांनी एक नजर टाकली. त्यांनी येसुबाईंना सांगितले, हिला लिहायला चांगली वस्त्र द्या. आम्हाला वाटतं रायगडावर येणारी मोठी बिलामत हिच्या मोटळली, तिचा जीव धोक्यात येऊ शकतो, या गोदूला आपण संरक्षण द्या. युवराज तातडीनं स्नानगृहाकडे वळले. पूजा अर्चा आठवून त्यांना त्वरेनं बाहेर पडायचे होते. आता रायगडावर लख उजाडले होते. जागोजाग लयजिमवाली पोरं आणि दानपट्टा खेळणारे खेळगडी घोळक्याने घोळका गोळा करत होते. सणेचे उघडा, फुलांची हरास, रांगोळ्या, इकडे तिकडे उधळणारे तरुण, अशी शिवरायांच्या राजप्रसादासमोर उत्साहाला बहार आली होती. तितक्यात अशी अतिशय घाबरून गेलेले त्र्यंबकराव आणि निवासराव तिथे येऊन पोहोचले. आपल्या आधी जर गोदू महाराजांना जाऊन भिडली आणि आपले बिंग फुटले तर आपल्याला कडलोटाशिवाय अन्य शिक्षा मिळणार नाही आणि बापलेकांना पूर्ती कल्पना होती. त्र्यंबकराव एका पहाऱ्याला दबक्या आवाजात विचारू लागले, नारंगी लुगड्यातली खडीची चोळी घातलेली एक तरुणदाठी इकडे आलेली बघितलीत काय? होय होय, मगाशी एक बाया इथं आली होती, पण मगाशीच तिला घेऊन शंभूराजे त्यांच्या वाड्याकडे गेले. ती गोष्ट ऐकून वाडकड पितापुत्र काहीसे बावरले, पण लगेच सावरले सुद्धा. गोदूने आपल्या विरुद्ध कांगावा करण्याआधीच तिला बदनाम करायची ही नामी संधी चालून आली होती. आपल्या गळ्यामध्ये पडणारी पेटत्या फटाक्याची माळ काढून ती बेसावत युवराजांच्या गळ्यामध्ये घालायची, बाया बापड्यांच्या नावे शंभूराजांना बदनाम करायची कारस्थानं आधीच चालू होती. त्यात गोदूचे हे प्रकरण खपू अंगावर आलेले भयंकर संकट कसे का होईना टळले म्हणजे चांगले. ते दोघेही पितापुत्र शंभूराजांच्या वाड्याकडे धावले, मात्र प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर भीतीने त्यांचे पाय लटलटू लागले. दोघांनी एकमेकांना चेतवायचा प्रयत्न केला, पण सिंहाच्या गिवळे शिवून शिरून त्यांना लढकरण्याची हिंमत त्या दोघांमध्ये नव्हती. घाबरलेल्या बापलेकांनी घोडी तशीच पुन्हा महाराजांच्या राजप्रसादाकडे वळवली. आज पंचमीच्या मिरवणुकीत सामील होण्यासाठी राजांच्या वाड्यापुढे तोफा गर्दी गोळा झाली होती. पंचक्रोशीतले सारे हौसे गौसे आणि नवसे तिथे जमले होते. थोड्याच वेळात महाराज पालखीतून जगदीश्वराच्या मंदिराकडे मिरवणुकीला निघणार होते. तितके त्र्यंबकरावाने तोंडावर पालथी मूठ ठेवली आणि ठोठो बोंब मारत ओरडू लागला, पळवली पळवली हो युवराजांनी गरिबाची सून पळवली. आता मी बिना बायकोचा कुठं जाऊ, गणगोतला तोंड कसं दाखवू? आपल्याच हाताने आपली थोबाड फोडत निवासराव मोठ्या मोठ्याने रडू लागला. तिथे जमलेले बघे आणि मानकरी सुद्धा चक्रावले. प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या ज्येष्ठ पुत्रावर असा कोणी किटाळ घ्यावा, उद्याच्या राजगादीच्या धन्यावर अशी उघड चिखलफेक करावी, तीही महाराजांच्या राजप्रसादासमोर? अवतीभोवती गर्दी वाढली. तसे त्र्यंबकराव आणि निवासराव यांनी मोठ्याने भोकाड पसरले. आपल्या श्रीमुखात भरकावत त्र्यंबकराव गरजला, लोक हो, न्यायाच्या घरी असा अन्याय घडणार असेल तर आम्ही गरिबांनी कुठं जायचं? थोरा मोठ्यांच्या नजरा पडतील म्हणून काय आम्ही आमच्या लेकी सुनांची खांडोळी करायची? ए थेरड्या, तुला काय तोफ्याच्या तोंडी द्यायचं आहे काय? एक शिलेदार पुढे होऊन विचारू लागला, तुझ्याकडे पुढे पुरावा काय? दुसऱ्यांना विचारलं.
उलट मलाच कसला पुरावा विचारता, जा जा त्या युवराजाच्या वाड्याकडे, उघडा दरवाजा आणि बघा तुमच्या डोळ्याने कशी कोंडी तिथं माझ्या सुनेला। हाय रे देवा, आता कुठं जाऊ? डोक्यावरचे मुंडाचे काढून त्र्यंबकराव गोळे काढू लागला। पण हे घडलं तरी कसं? बघे विचारू लागले। मी सांगतो की, हातवारी करत निवसराव बोलला, चार दिवसामागे युवराज शिकारीला चालले होते, तिथं पानवट्यावर ह्या गरीबाच्या बायकोवर शंभूराजाची नजर पडायची हिंमत निमित्त झालं, आणि आज रायगडावरून लष्कराचं एक पथकच आमच्या घरावर चालून आलं। शंभूराजाच्या दुष्ट दंडगानानं तिला अक्षरशः ओढून आणली हो। अरे युवराजाचे रंगमाल रंगो आणि आमच्या गरीबाच्या आबरूचे निंडवडे काढा रे, त्र्यंबकराव मोठ्या मोठ्याने ओरडत होता। थोड्याच वेळात गर्दीच्या मागे एकाएकी हालचाल झाली। एक खाशी पालखी घेऊन भोई तिथे धावत आले। शिवाजी राजांच्या अष्टप्रधानापैकी एक न्यायाधीश प्रल्हाद निराजी पालखीतून खाली उतरले। त्याच वेळी वाडकर पितापुत्रांचा तमाशा तिथे सुरू होता। तो म्हणताच ताकबत ओळखणाऱ्या प्रल्हाद निराजांच्या ध्यानात तो सर्व प्रकार आला। त्यांनाही खूप खेद वाटला। नेमका सणादिवशीच हा असा गलिच्छ प्रकार युवराजाकडून घडावा। करोडो होण्याचं राज्य उभारणाऱ्या शिवाजी राजांच्या पदरी ही बदनामी यावी। कपळाचा घाम टिपत प्रल्हाद पंत तडक आत सदरेवर गेले। महाराजांना मुजरा करायचा रोजचा शिरस्ताही त्यांनी सांभाळला नाही। त्याने बाहेरचा तो अश्लांग प्रकार लागलीच महाराजांच्या कानावर घातला। तेवढ्यात हिंदवी स्वराज्यातील विद्वान न्यायाधीश काझी मुल्ला साहेब सदरेवर येऊन पोहोचले। तेही घाबऱ्या नजरेने राजाकडे पाहू लागले। राजाने तातडीनं पुढची पावलं टाकली। वाडकर पितापुत्रांना आज बोलवून घेतले। त्र्यंबकराव राजांच्या डोक्यावर पाय डोकं आपटीत अंगावर आभाळ कुसाल्यासारखं ओढत बोला, महाराज खुद्द युवराजांकडून अशी आगळी करणार असेल तर आम्ही जगायचं तरी कसं? तिकडं मोगडा येत असल्यावर दिसते त्या देखण्या बाईला जमान खात खेळतात म्हण, आणि इथं खामोश, राजे तारस्वरात कडाडले। त्र्यंबकराव आपली जीभ आवरा, खूप बोलला आहात आपण। शिवाजी राजांची मुद्रा अतिशय गंभीर दिसू लागली। खरं तर पहाटेची देवपूजा आटपून उंची वस्त्रालंकार परिधान करून शिवाजी राजे पंचमीच्या सोहळ्यासाठी बाहेर पडायच्या विचारात होते। मात्र आज सणासुदीचा मुहूर्त साधून अंगावर रंगाऐवजी बेबरूचा बुक्का उडवला जाईल याची त्यांना बिलकुल कल्पना नव्हती। शंभूराजांच्या सावत्र माता पुत्राबाई सणाच्या निमित्ताने पायथ्याच्या पायचाडच्या वाडा सोडून गडावर आल्या होत्या। त्यांनी पोलादपूरच्या सराफ कट्ट्यावरून एक खास रत्नकंठा घडून आणला होता। होळीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या शंभूबाईंना त्यांना तो पेश करायचा होता। पण त्या अचानक उद्भवलेल्या प्रकाराने पुत्राबाई मासाहेब दिडमूळ होऊन गेल्या होत्या। थोरल्या महाराजांसोबत देवपूजेसाठी सोयराबाई बाहेर पडणार होत्या। गळ्यामध्ये रत्नमाळा, सोन्याचा कंबरदाब लिहून खांद्यावर भरजरी शाल पांघरून त्या तयारीने उभ्या होत्या। पण ह्या अचानक उद्भवलेल्या प्रकाराने त्याही अचंबित झाल्या। आपल्या मुद्रेवरचा भाव कोणाला दिसू नये ह्याचा त्या कसोशीने प्रयत्न करत होत्या। परंतु शंभूराजांच्या आबरूचे निघत असले ढिंडवडे पाहून नकळत त्यांच्या खानदानी चरेवर एक छप्पन्नीपणाची रेख उमटत होती। मात्र युवराजावरील त्या किटाळाने शिवरायांनी इतकेच पुत्रांबाईंचे काळीजही आतल्या आत तुटत होते। काही महिन्यामागे अण्णाजी दत्तोची कन्या हंसा आणि युवराज शंभूराजांच्या संबंधाबाबत अशाच वावड्या उठल्या होत्या। शंभूराजांबाबत असे का घडावे? सणासुदीच्या मंगल दिवशी नाचक्कीचा असा प्रसंग काळ ओढवावा याचेच महाराजांना वैषम्य वाटत होते। औरंगजेबासह मोठ्या मोठ्या शत्रूंसमोर ताट उभी राहणारी त्यांची ती गर्दन आज शर्मीने खाली झुकली होती। मात्र त्यांच्यातल्या जाणत्या राजाने मनातल्या मनात भावनेच्या पुराला तुंबा घातला। युवराजाबद्दलचे काळजातले मायेचे सारे झरे आटल्यासारखे झाले। कर्तव्याचा राजदंड त्यांनी आपल्या हाती घट्ट पकडला होता। ते शांत धीम्या आपण धारदार शब्दात इतकेच बोलले, हे पहा त्र्यंबकराव, बाहेरचा पालखी सोहळा उरकू दे, तोर आपण निश्चित मनानं इथं बसून राहा। गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याची चौकशी होईल, निश्चित होईल, तुम्हाला न्याय मिळेल। बाहेर पडणाऱ्या राजांची पावलं अडखळली। त्यांनी काझी मुल्ला साहेबांना जवळ बोलावलं। त्यांच्या पिकल्या लांब रोदा दाढीवर राजांचा खूप भरोसा होता। राज्यातले एक नेक न्यायाधीश म्हणून मुल्लासाहेब मुसलमानी रयतेपेक्षाही मराठ्यांचे अधिक प्रिय होते। राजाने त्यांना काही सूचना दिल्या। मुल्लासाहेबांनी राजांना आदराने कुर्णासाद केला। ते पुढच्या कामगिरीसाठी तातडीने बाहेर निघून गेले। राजदरबारातून बाहेर पडता पडता पुतळाबाईंनी शंभूराजांच्या मळाकडे नजर टाकली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून उष्ण अश्रू ओघळले।